इथे पण काम चाललंय. बऱ्याच दिवसापासून या काचेचं काम बाकी होतं, आज लावली आहे. तर विचार केला की साफसफाई पण करून घेऊया. काय म्हणता, करायला तर हवी राव. हे बघा राव, इकडे पण आहे. ओला फडका करतोय. वर्कआउट आहे आज आमचा हा. याला वर्कआउट नाही म्हणत. संध्याकाळी वर्कआउट. काम करता करता आमचं बिझनेस कोचिंग पण चालू आहे इकडं. चला कामाला लागू. ही डिझाईन मी अशीच बनवलेली की याच्यात मॅक्झिमम पुस्तकं राहतील आणि वेगवेगळ्या पॅटर्ननी, म्हणजे जर तुम्हाला आडवी ठेवायची आहेत किंवा उभी ठेवायची आहे तर तुम्ही ठेवू शकता. जर एखादं लांबडं पुस्तक आहे तर ते इकडे मस्त प्रॉपरली राहू शकते. किंवा एखादा शो पीस तर आता मी पूर्ण लावतो आणि मग तुम्हाला दाखवतो. पण त्याच्या आधी इकडे जो ढिगारा पडला आहे त्याच्यातलं हे पुस्तक तुम्हाला दाखवायचं होतं, द वॉरेन बफेट वे. म्हणजे आय कॅन से दिस इज अ होली टू स्टॉक मार्केट. तर हे नक्की तुम्ही वाचा जर तुम्हाला स्टॉक मार्केटमध्ये इंटरेस्ट असेल तर. अजून एक पुस्तक होतं हे वालं, द पॉवर ऑफ युअर सबकॉन्शियस माइंड. म्हणजे मला वाटते मी हे सगळ्यात पहिला वाचलेलं पुस्तक आहे आणि हे माझ्या काकांचं पुस्तक आहे. तर दादा का ही कॉफी अजून माझ्याकडेच आहे, ती आत्ता मला मिळाली. खरं सांगतो हे पुस्तक लाईफ चेंजिंग आहे. ॲक्च्युली 3 वाजत आले आहेत आता, पण काम बरंच आपलं अजून पेंडिंग आहे. म्हणजे वाटलं नव्हतं इतका टाईम जाईल एका शोकेशमध्ये. आणि आतमधलं पण काम होत आलं ना, पंचा आतलं काम झालं. आमचे ते ड्रॉवर निघालेले तर त्यांच्याबद्दल तुम्हाला काहीतरी सांगतो. थांबा, हे जे आपले किचन ड्रॉर्स असतात त्यांना साईडला हे चॅनल लावलेले असतात, बरोबर आहे. आता हे जे चॅनल आहे ते पावडर कोटेड आहेत, ब्लॅक पावडर कोटेड. किचनमध्ये आमच्या पाण्याचा लिकेज असतोच आणि म्हणजे मॅक्झिमम लोकांचा असतो. आता एकदम छोटीशी गोष्ट तुम्हाला सांगतो, बघा. असे चॅनल्स जर पूर्ण स्टेनलेस स्टीलचे बनवले तर हे कधीच गंजणार नाही. पण हे लोक कधीच पूर्ण स्टेनलेस स्टीलचे चॅनल्स बनवत नाहीत आणि आपल्या मार्केटमध्ये कुठेच मला तर मिळाले नाहीत. जर तुम्हाला माहिती आहेत की असे चॅनल्स पूर्ण फुल स्टेनलेस स्टील हवं आहे मला. या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी ज्याने आपण प्रोडक्टचा दर्जा वाढवू शकतो आणि लाईफ लाँग तो प्रोडक्ट चालू शकतो, तसं नाही होतं आपल्या मार्केटमध्ये. त्यामुळे आम्हाला हे चॅनल्स आहेत ना दर 5 वर्षांनी बदलावे लागतात. सो इफ यू आर इंटू चॅनल मॅन्युफॅक्चरिंग, मेक अ स्टेनलेस स्टील चॅनल आणि ते अफोर्डेबल रेटमध्ये मार्केटमध्ये काढा. पूर्ण मार्केट कॅप्चर करू शकता तुम्ही. जो माणूस आलेला तो आम्हाला चॅनलचे सांगत होता जोडीचे 1000 रुपये. आणि मग पंचा बोलला नाही 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 इतना महंगा कोण देत आहे. आणि मग पंचा आणि पंचायत कॉर्पोरेशन गेले त्यांच्या पांढरीवर आणि आपल्या कितीला मिळालं, 360 ला मिळाली जोडी. आणि ती सगळ्यात बेस्ट क्वालिटीची होती. म्हणजे त्याच्यापेक्षा चांगली मला हवी होती. हेवी ड्युटी पाहिजे होते. स्टेनलेस स्टील कधी येणार मार्केटमध्ये? महाराष्ट्र देशा. आता पंजा बंगारवाल्याला बोला. थोडी इंजिनिअरिंगची पण ठेवली आहेत मी तिकडे. बघ हायड्रॉलिक मशीन डिझाईन होतं तिकडे. हा ते पण ईव्हीएस. मला तो सब्जेक्ट आवडलेला, म्हणजे काहीतरी वेगळं होतं ना. ते पुस्तक नाही फेकलं मी. म्हणजे नेचर हमारा भगवान है. आता संध्याकाळी व्यायाम पण करायचा आहे. काय डीप लेव्ह आज, कोणता डे आहे? अपर बॉडी डे. अपर बॉडी आहे. आता तू त्याला सोडायचं नाही. एक जग तुझ्या कब्जात आलेला आहे ना, आता सोडायचं नाही. जा तू जा. मी ऍक्च्युली रिच डॅड पुअर डॅड शोधत होतो पण मला मिळत नाहीये. पंचा कुणा दिलंस का तू? तेच मला आठवत नाहीये. माझं अजून एक मिळत नाही. मी काकांचं पुस्तक घेतलं आणि माझं पुस्तक पण कुठेतरी गायब झाले. तर फिटस हे पुस्तक वाचलंय तू? हो वाचलंय. म्हणजे बघितलंय का? याच्यात जबरदस्त फोटोग्राफ्स आहेत. उद्धव ठाकरेंनी काढलेले फोटोग्राफ्स आहेत आणि उद्धव ठाकरे आता आपले सीएम आहेत महाराष्ट्राचे. तर ही फोटोग्राफी त्यांची आहे. तर हे बघा, म्हणजे कॅमेरा घेऊन हेलिकॉप्टरमध्ये जाऊन फोटो काढलेले आहेत. आजकाल कसं आपण ड्रोननी फोटोग्राफी करू शकतो पण मला वाटते हे आधीच्या काळात केलेली फोटोग्राफी आहे. वाव, कळलं आहे ना? खूप सुंदर. खूप सुंदर. खूप सुंदर. इकडे तळीबेळी बांधली आहे किल्ल्यांवर. पाण्याचा साठा. नळदुर्ग आहे ना? नळदुर्ग. इकडे जाऊया आपण कधीतरी. खूप सही वाटतोय. हरी हरेश्वर. माझ्या आजोबा इथून आलेले आहे मुंबईत. इकडूनचे. येस इकडूनचे. आम्ही कोकणचो. लोक विचारत असतात तुम्ही कुठूनचे. बरेच लोक विचारतात ना, लोकांना इंटरेस्ट असते तुम्ही कुठूनचे. इकडूनचे. हरिहरेश्वर जिल्हा, रायगड तालुका, श्रीवर्धन गाव, हरिहरेश्वर. आळंदी आहे. मुंबईचे पण फोटोग्राफ्स आहेत. आणि हा आहे आपला गिल्बर्ट हिल. आपण गेलेलो आठवत आणि व्हिडिओ बनवल्यानंतर तिकडे डाग डुजीचं काम झालं. काय मम्मी आठवते का गिल्बर्ट हिल? अँड देअर वी हॅव इट गाईज. देअर वी हॅव द स्ट्रक्चर. द स्ट्रक्चर लुक्स अमेझिंग गाईज. इट्स सो ब्युटिफुल. बट बगल मी एकदम बिल्डिंग आहे. दिस इज सो ट्रू. सो सिमिलर बट हिल्स अपार्ट. दॅट्स इज इट ऑल.
आमचा गिल्बर्ट हिलचा व्हिडिओ नक्की बघा, आय बटन मध्ये देईन मी. आणि ही तिन्ही पुस्तकं मी वाचली आहेत, गीता, कुराण आणि बायबल. शोधत आहे, अजूनपर्यंत सापडले नाही आहेत, शोधतोय. नेक्स्ट अप, याच्यात कोणता फोटो आहे? हो हो हो, आमचा नेक्स्ट अपचा फोटो आहे. सुशील, हे बघ काय सापडलं मला. असं मस्त जबरदस्त काम केल्यानंतर अशी मेजवानी खायला जी मजा येते, राव काय सांगू तुम्हाला. आईच्या गावात. तर आज पंचा काय खाते आपण बघूया, कारण की आम्ही तर चिकन खातोय. तर पंचा खाते आहे, व्हॉट इज दिस? वाल पापडी. वाल पापडी, सकाळचे पोहे, लोणचं आणि खीर. पंचा, हे बघ काय मिळालं. लाख सबस्क्रायबर झाले, चॅनलची पार्टी होती माहितीये. आणि आपण वेस्टर्न हॉटेलमध्ये गेलेलो. माझं 60 सगळेच एकदम खाते पिते घरकी, टरटरीत, रसगुल्ले. हे बघ जे कवर आहे त्याच्यावर लिहिलंय बघा, #YT100K. आता मला वाटते असं त्यांना मिलियनची पार्टी द्यावी लागेल, किंवा 10 मिलियनची. आता म्हणजे सहज लोक मिलियन हिट करतायत, प्रत्येक चॅनल रोज कोण ना कोण मिलियन हिट करते. आम्हाला जमाना आलं, आम्हाला आमचं स्ट्रगल चांगलंच माहितीये. ऑलमोस्ट काम झालेलं आहे, फायनल पीस ऑफ द पझल. नेक्स्ट अप 2016, भारतातलं फर्स्ट एव्हर युट्यूब नेक्स्ट अप, त्याच्यात तुमचा भाऊ होता. पंचा, किती वर्षांनंतर साफ केलं मी, थकलो. आंघोळ करत घेतो पण मॅचिंग आहे, ब्लू ब्लू. शांती, पंचा एक खास गोष्ट सांगायची आहे. मला एक इंस्टावर मेसेज आलेला एका मुलीचा, आणि तिने मला विचारलं की नैमेशचं लग्न झालंय का. खरं सांगतो, तिला काय उत्तर दिवस आम्ही? तुम्हाला विचारलं ना, मला विचारलं. अरे तुझ्याबद्दल विचारलंय ना यार, तुम्हीच सांगा ना काय करायचं, ते लग्न झालंय की नाही. उत्तर देऊन टाकलं पाहिजे काहीतरी. असं आपण कोणाला उत्तर न देता सोडत नाही ना, आपण काहीतरी रिप्लाय दिला पाहिजे, अदरवाइज इट इज रूड. सिंगल आहे, सिंगल. हर्षित बोलतो, इट्स कॉम्प्लिकेटेड. हर्षित इज टेकन बाय द वे. आणि सिंगल तुम्हीच बघा आता ताई. नाही नाही, हे डिसिजन आम्ही नाही घेणार, मग हे इंडिव्हिज्युअल त्या व्यक्तीनेच घ्यावा. ताई काय डिसिजन घेणार? बरोबर बोलली, ताईचं डिसिजन तिथं घेऊन झालं तिचं, माझं डिसिजन मी घेणार. परफेक्ट, ओपी ओपी. आज दिसतोय पण एकदम छान बघा, तो व्हाईट कलर खूप मस्त वाटत. तर यंदा कर्तव्य आहे.